अहमदनगर जिल्हा हरेगाव येथे मागासवर्गीय मुलांना घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण करणाऱ्या संबंधितांवर जातीयवादावर अँट्रॉसिटी व मोक्का अंतर्गत कारवाई करून आरोपींना अटक करा या मागणीसाठी वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या वतीने शहराध्यक्ष संजय गुदगे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीराम तालुक्यामध्ये तालुक्यातील हरेगावमध्ये चार मागासवर्गीय मुलांना तेथील दंडदांडगे सावकार याने घरातून उचलून नेऊन त्यांना झाडाला बांधून त्यांच्या अंगावर लघवी करून त्यांना तुकण्यास भाग पाडून ते तुकी वगैरे सगळे चाटा लावण्याचे म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये एकदम निंदनीय प्रकार गेल्या शुक्रवारी घडलेला आहे. त्याचा आम्ही वंचित बहुजन माथाडी जनरल ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं जाहीर निषेध करतो व महार सरकारला जाहीर आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर जे आरोपी आहेत जो सावकार आहे म्हणून लय त्यांचे दहशत आहे म्हणून असे त्या गावामध्ये दिसतं आहे त्या दहशत मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांनी लवकर लक्ष घालायला पाहिजे होतं पण गृहमंत्र्यांनी अजून लक्ष घातलेलं नाही. कारण त्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या 2007 ते 2009 खैरलांची पण तिथंच घडलेली आता पण हे प्रकरण त्या जिल्ह्यामध्येच आहे. तर या गृहमंत्र्यांनी या सगळ्या घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन माथाडी जनरल ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल. त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेच आपण महाराष्ट्र शासन व गृहमंत्री यांनी राहतील असं मी जाहीर करतो.